म्हणजे जावा, पण असं न करता तिथल्या एक ते दोन मंत्र्यांना यापूर्वी अटक केली, तिथल्या एका लोक राज्यसभेचा त्यांचा जो नेता आहे त्यांना अटक केली, आणि काल ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा अटक केली. म्हणजे राज्याचा प्रमुखाला अटक करणं आणि त्यांनी धोरणं ठरवली त्या धोरणाच्या साठी अटक करणं हे चौथं गैरवाजी आहे, गैर चुकीचं आहे. आणि आज आपण तिथपर्यंत गेलो म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा अटक करण्याच्या साठी सत्तेचा गैरवापर करायचा इथपर्यंत आज हे भाजप सरकार पोचलेले आहे. ही ह्या निवडणुका फेर म्हणजे मोकळ्या वातावरणात व्हाव्यात ही जी अपेक्षा आहे त्याबद्दलची चिंतेची अवस्था आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मला स्वतःला दिलेली जी माहिती आहे त्यामुळं एक दिवस दिसत आहे की केजरीवालला अटक झाली त्याचा परिणाम उद्या त्याला केजरीवालच्या 100% जागा निवडून येते. मागच्या निवडणुकीमध्ये तिथं ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता अकरा माझ्या लक्षात नाही, 80 का 82 आमदार असतात तिथं, त्याच्या दोनच जागा फक्त भाजपच्या आल्या, बाकी सगळ्या केजरीवालच्या आले. आता ही मागच्याची अवस्था होती, आता केजरीवालला अटक केल्याच्या नंतर त्या दोन सुद्धा येणार नाही. लोक केजरीवालच्या बाजूने कौल देतील आणि ज्यांनी या सगळ्या कारवाई केल्या त्यांच्या खबरदारी देतील याची मला पूर्ण खात्री. मुख्यमंत्र्यांना अटक करणं, सत्तेचा गैरवापर करणं, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या प्रकारचं दहशतीचं वातावरण करणं, या सगळ्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो. आणि लोकशाहीवर आलेले हे संकट आहे, या देशातल्या लोकशाहीवर आस्था असलेल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जे अनिवार्य झालं नाही त्या अनिवार्यच्या काळामध्ये लोकांनी ज्या पद्धतीने आपली सामुदायिक शक्ती दाखवली तशीच शक्ती ही या निवडणुकीत सुद्धा दाखवली आणि दाखवतील हा माझा विश्वास. भाजपला साहेब भीती का इतर ठिकाणी त्यांना फटका बसत म्हणून केलं नाही भाजपने षडयंत्र? सरळच आहे की एक प्रकारचं दहशत निर्माण करणं हे अनेक ठिकाणी आहे. इथे ऐकायला मिळतं, इथं कोणाचं दुकान बंद करेल, कोणाचं काय करेल, या सगळ्या गोष्टी ह्या इथल्या लेवलला सुद्धा होतात. त्याच आता देश पातळी इथल्या लेवलला करायची ही भूमिका घेतली आणि यापूर्वी असं कधी नव्हतं. हां, जाहीर सभेत एकमेकाच्या बद्दल बोलतील, टीकाशिफानी करतील, पण तुम्हाला लोकशाहीचा अधिकारच बजावून द्यायचा नाही हे कधी यापूर्वी देशात झालं नव्हतं. आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, याचा अर्थ आपण लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे हे याच्यातनं स्वच्छ दिसतं. शरद पवार राहुल गांधी असतील किंवा तेजस्वी यादव किंवा बाकीचे सगळे जे असतील, इंडिया अलायन्सनी केजरीवाल यांना पाठिंबा दिलेला आहे, त्यांचा महत्वाचा पाठिंबा असू शकतो पुढच्या नक्कीच. म्हणजे आता मी जे बोलतो मी इंडिया अलायन्सचा घटक आहे आणि अलायन्सचा घटक म्हणून यांचा निषेधही करतो आणि आम्ही अरविंद केजरीवालच्या पाठीशी उभं राहणार, पूर्ण ताकदीनं उभं राहणार. 100% त्याची किंमत मोजावं लागेल. असं आहे की केजरीवाल एका सामान्य कुटुंबाचा व्यस्त, एकदा दोनदा तीनदा मुख्यमंत्री झाले, 80% नाही 90% मतं ही त्यांना फसतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ लोकांना त्याचं नेतृत्व मान्य आहे आणि नेतृत्व मान्य म्हणून काम करणाऱ्या एका चांगल्या माणसाला तुम्ही तुरुंगामध्ये टाकता, त्याला त्याचा लोकशाहीचा अधिकार गाजून देत नाही, हे लोकांना आवडत नाही. भूमिकेला दिल्लीत बसून सक्त विरोध करण्याची भूमिका आज केजरीवाल घेतात आणि त्यामुळे केजरीवाल यांना सहन होत नाही. राजकारण सगळ्यांनाच असं असतं, राजकीय पक्षांची काय
असं की इंडिया अलायन्स म्हणजे पक्षांनी जी भूमिका घेतली, जर का सगळ्या राजकीय पक्षांची भूमिका ठीक आहे, आज तामिळनाडूमध्ये सुद्धा असं झालं, त्या ठिकाणी एका मंचावर आरोप झाले, नंतर कोर्टानी त्यांना सुट्टी दिली आणि त्याच्यानंतर त्यांना पुन्हा मंत्री करायचं होतं, पुन्हा मंत्री करायला गव्हर्नरने नाही म्हणून सांगितलं, पुन्हा मंत्री करायचं करणे हा गव्हर्नरचा अधिकार नाही, मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे, आणि त्याला शपथ देत नाही म्हणजे. आज कोर्टाने थोडं वेगळी भूमिका घेतली, कोर्टाने सांगितलं की शपथ द्यायच लागेल हा तुमचा अधिकार नाही, पण गव्हर्नर शपथ द्यायचा नाही ही भूमिका स्वतःच्या मताने घेऊ शकत नाही. त्याला दिल्लीवर कोणतं सांगितलं की असं असं तुम्ही करा, आणि म्हणून घटनेने असलेले राज्यांचे अधिकार सुद्धा पाहिजे असतात, तिथे ते चालले आणि ठिकाणी सुद्धा झारखंड झालं, केजरीवाल झालं, ठिकठिकाणी या प्रकारचं दहशतीचं वातावरण निर्माण करणं आणि सत्ता आपल्या हातात ठेवलं हे त्याचे सूत्र आहे. आणि जागा आपण बदलता राज्यसभेला मान्य केलेली, परंतु मान्य नाही केले, आमच्या इच्छितो माझी इच्छा आहे, पण सगळ्यांची चाचणी पाहिजे, पण त्याच्यामध्ये हा निर्णय फक्त माझ्यावर होणार नाही, त्याच्यामध्ये माझे तालुका वाकून येतं, त्याच्यामध्ये सांगोला तालुका येतं, त्याच्यात फलटण येतं, त्याच्यात मान थथा येतं, या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. आमची चर्चा चालू होती. निवडणूक आयोगाला कळवता केजरीवाल अटक केली, निवडणूक आयोगाला कळवता केजरीवालांना अटक केली, ही घटना वाजे झाली. ईडीच्या कार्यालयात मात्र त्या बाजूला भाजप इलेक्ट्रॉन बॉन्ड कुठेच काही भाष्य करत नाही, सुप्रीम कोर्टाने क्लिअर इन्स्ट्रक्शन दिले सुद्धा, मात्र भाजपने इलेक्ट्रॉन बॉन्ड वर काही कशासाठी भाष्य करेल, पैसे त्यांना मिळाले, सगळ्याच्या रक्कम ही त्यांच्याकडे आलेली आहे, आणि या इलेक्ट्रॉन बॉन्डचा आधार घेऊन त्यांनी जे काही जमा करायचे ते जमा केलेले, त्याची चर्चा म्हणून त्यांच्या हिताचं नाही म्हणून गप्प बसले. कोर्ट पुन्हा पुन्हा सांगते, सुप्रीम कोर्ट सांगते, पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा काही ना काहीतरी काढलं ते पुढे ढकलते. वर्षाचा अनुभव आहे, 2014 ला राज ठाकरे स्वतंत्र लढले, 2019 ला महाविकास आघाडी बरोबर आले, आणि आता भाजप बरोबर जायचं ते निर्णय घेताना आपण किती त्यांना यश मिळेल असं वाटतं? माहिती नाही आधी ते किती जागा रस आहेत, एक रस आहेत का दोन रस आहेत, आता वाचून मुंबईच्या पेपरला दोन जागेची आहे, त्यामुळे एक दोन जागे असं काही त्याचा काय परिणाम नाही होणार. तर बीडीच्या जागेवर बजरंग सोनवणे यांनी खूप मोठ्या उत्साहात तुमच्या पक्षात प्रवेश केला पुण्यामध्ये, दुसऱ्या बाजूला ज्योती मेहतांचं काही ठरतंय? माहिती नाही, अजून निर्णय आम्ही घेतले नाही, आमच्याबरोबर अशा सूचना आहेत नाही असं नाही, पण त्या सूचनेसाठी तिथल्या प्रमुख लोकांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जाईल. साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून माहितीकडे गेला, परंतु जशाच्या निवडणुका जवळ येतात तसे आपल्या पक्षाच्या पवार गटामध्ये इनकमिंग अधिक वाढलेलं निलेश शेट्टी आले, आणखी आजकाल जिथे अधिक लोक येतील, थोडं उमेदवारांच्या निवडीचे निर्णय दुसऱ्या बाजूने एकदा जाहीर झाले की तुम्हाला कळेल आणखीन किती लोक होत असेल. काल माहिती महाविकास आघाडीची बैठक झाली, त्याच्यामध्ये जागा संदर्भात काय झालं, अंतिम निर्णय कधीपर्यंत होऊ शकतो या संदर्भात काँग्रेस जागा मागते सांगलीची, त्यावरती काय उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उमेदवारी जाहीर केला, त्यानंतर काय झालं त्यांच्या बैठक? कालची बैठक आधी झाली, माझा इथे त्यामुळे मी निवडून आलो, आणि त्याच्यानंतर ती बैठक काल दुपारी 5 वाजल्याच्या नंतर पुन्हा सुरू होणार होती, त्याचे बसले होते, पण त्याचं फायनल फिक्चर अद्याप मला कळले नाही. मी आता कुठे लढणार नाही, मी तिला उभा राहणार नाही, आता राहून जावी जाणार तर काय करणार.
नहीं, बात ऐसी है कि हाँ, टेक्नोलॉजी जो है वो डेमोक्रेटिक राइट हर आदमी का जो है इसके ऊपर आधारित है। इसकी शुरुआत खाली दिल्ली से नहीं थी, राजगंज से मुख्यमंत्री सोरेन इनके ऊपर ऐसे ही कोई एलिगेशन किए गए और उनको अरेस्ट किया। मुख्यमंत्री को अरेस्ट करने का काम झारखंड में हुआ। इसके बाद कई दिनों से दिल्ली सरकार के खिलाफ इस तरह की साजिश चल रही थी। बार बार केजरीवाल जी को नोटिस भेज देना, उनके कागज को डिमोरलाइज करना, इस पर ध्यान दिया था भारत सरकार ने। और इसके लिए ईडी हो, सीबीआई हो, ये जो एजेंसी है इसका इस्तेमाल कर रहे थे। आज उनको अरेस्ट किया गया। अरेस्ट काहे के लिए किया? तो लीकर पॉलिसी फाइनल करने के लिए। हर राज्य में हर इशू पर पॉलिसी तैयार होती है, स्टेट गवर्नमेंट का अधिकार है। यहाँ केंद्र सरकार दिल्ली गवर्नमेंट ने अपने स्टेट में ये पॉलिसी तय की, वो स्टेट का अधिकार है, वो पॉलिसी तय की, इसीलिए उनका अरेस्ट कर लिया। मिनिस्टर हो या मिनिस्टर हो या मुख्यमंत्री हो, उनकी जिम्मेदारी होती है कि कई इस पर पॉलिसी तैयार करके इस पर अमल करना। यहाँ पॉलिसी तय की, इस पर टीका टिप्पणी हो गई, पॉलिसी विथड्रॉ की, पॉलिसी विथड्रॉ करने के बाद फिर उनके खिलाफ पेश किए और आज उनको अरेस्ट कर लिया। इससे पहले उनके दो सांसद और मंत्री उनको भी अरेस्ट किया था। और अभी आखिरी नंबर केजरीवाल का है। मुझे पूरा भरोसा है कि दिल्ली की जनता केजरीवाल के खिलाफ ये जो झूठा आरोप करके जो एक्शन लिया गया, इसके बारे में अपनी रिएक्शन सभी वोटों में सामने रखेंगे। मुझे पूरा विश्वास है कि अरविंद केजरीवाल को इसका फायदा हो जाएगा। पॉलिटिकली लोग उनको समर्थन देंगे और जिन लोगों ने ऐसा गलत डिसीजन लिया उनको अपनी जगह दिखा।